हॅलो करिअर या कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत. आईच्या कार्यावळीत आम्ही जाणून घेतले चार्टर्ड अकाउंटंट अर्थात CA या क्षेत्रातल्यो संद, आणि ती माहिती दिवपाक आमच्या स्टुडिओन आयिल्ले आसात त्या क्षेत्रातले तज्ज्ञ. तांची ओळख करून घेऊया. ही आसा तांची ओळख. शैलेश उजगावकरान आपलं ग्रॅज्युएशन कॉमर्सान बॉम्बे युनिव्हर्सिटीतल्यान केलं, आणि चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातल्यान मिळाली. ते सध्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या CPT आणि IPCE कोर्सेसाक ट्रेनिंग दिवपाक वतात. तसेच ते द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या गोवा चॅप्टरान एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामांक ट्रेनिंग देतात. फाटली 23 वर्सां शैलेश उजगावकर ऑडिटर आणि टॅक्स कन्सल्टंट म्हणून स्वतःचो व्यवसाय चलयता. नमस्कार, सगळ्यांच्या वतीनं तुमचे स्वागत. सर, वाय CA? CAच कित्याक जावप? ग्रेट डिमांड, ग्रेट मनी. ऑफकोर्स दीज आर द कन्सिडरेशन ऑर दीस इज द व्ह्यू विच जनरली द पेरंट्स अँड द स्टुडंट्स टेक वायल डिसायडिंग ऑन सिलेक्टिंग अ कोर्स सच अ CA. बट आय थिंक आय वूड पुट इट इन अ डिफरंट व्ह्यू पॉईंट. यू नो, आय वूड लुक ॲट टेकिंग अ डिसिजन टू डू CA by looking at the value we contribute to the nation. The Institute of Chartered Accountants of India is looked at as a partner in nation building, and we chartered accountants are the part of the institute. Achha. So I think we have that oneness with the institute and a sense of feeling that we are contributing to the nation building. The rashtriya acha contribution हाचा एक मोठा वाटो असा. आमचे जे पळणारे असतात त्यांच्या खातीर चार्टर्ड अकाउंटंट या क्षेत्रातल्यो संद याविषयी जे प्रश्न तुमका विचारचे असा त्याच्या खातीर आमचो फोन नंबर असा 2490444, आणि दुसरो नंबर असा 2490445. हो CA जो फील्ड असा ताका संविधान म्हणजे कॉन्स्टिट्युशनल सुद्धा स्टेटस असा. एक प्रोफेशनल कोर्स या नजरेन हो ओळखलो वयता. तर त्या दृष्टीन किती माहिती तुम्ही देऊन सोचात? पण हे पण जो कोर्स जो असा CA तो इट इज रेग्युलेटेड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. बिफोर आय टॉक ऑन दिस कोर्स, लेट मी टेल यू समथिंग अबाउट द इन्स्टिट्यूट. दिस इज अ प्रेमियर रेग्युलेटिंग बॉडी रेग्युलेटिंग द प्रोफेशन ऑफ द अकाउंटन्सी. The Institute of Chartered Accountants is a statutory body that has been incorporated under a special act of the Parliament called the Chartered Accountants Act 1949. It is regulated by a central council which is based in Delhi. Delhi is the headquarters. Apart from that, it has got 5 branches. They are regional centers. Further, it has got over 150 branches and chapters spread all over the world. So it regulates the profession of accountancy in our country. Chartered accountancy as a profession is supposed to practice in the field of financial accounting, auditing, taxation, financial management and several other fields. Chartered accountants are, you know, looked at as very versatile professionals. एक साध्या गावगिऱ्या भाषेत जर आम्ही विचार केला तर हिशेब चौकपणे दवरप आणि त्याला कायदेशीर रूप देऊप हे काम मला दिसतं चार्टर्ड अकाउंटंट करता. आणि त्याला अधिकृत अशी एक मान्यता ती जी संस्था तुम्ही सांगली त्या वरवीं मिळता. आता रिजनल तुम्ही सेंटर 5 म्हटला न्हय, तर गोवा लागीं केंद्र खंयचे? गोवा इज अ ब्रांच. आणि हो जो ब्रांच असा तो आमच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलाक एफिलिएट झाला, पश्चिम विभागात आम्ही जो मुंबईत बेस झाला असा. आता हे क्षेत्र जे असा नाही त्या क्षेत्रात कोण येऊ येता त्याची एलिजिबिलिटी या दृष्टीने विचार केलो तर या कोर्सात तू कोणी जर एंटर जातलो जाल्यार देर आर 2 गेटवेज. वन इज एट अ व्हेरी यंग एज वेर द स्टुडंट कॅन पास something called an entrance exam which is called CPT, common proficiency test. Pravesh pariksha ami mhanta jashi amka IIT JEE asta kiwa CAT ZAT tashi tya paddhatin. This is conducted by the Institute of Chartered Accountants.
नाव आफ्टर पासिंग नाव देर आर तुमकां सारकें सांगपा म्हणजे पयलीं म्हणजे हे सी पी टी लेवलाचे आसात यू हॅव टू हॅव टू क्वॉलिफिकेशन्स वन इज यू हॅव टू बी यू हॅव टू पास इन स्टँडर्ड 12th दॅट इज एच एस एस सी म्हणटा ती अँड सायमल्टेनियसली यू हॅव टू क्लियर दीस सी पी टी एक्झाम्स बाय सिक्युरिंग मिनिमम 50% ॲग्रगेट इन ऑल द सब्जेक्ट्स अँड 30% इंडिव्हिज्युअल इन द इंडिव्हिज्युअल सर आय मीन इन 30% पर्सेंटेज थोडंसं एक दुबाव बारावी आणि दुसरी परीक्षा वांगडात पास जाऊ द्या तुम्ही म्हणता म्हणजे याचा अर्थ अकरावीतल्यानूच त्याने त्या तयारीक लागू जाय का किती हाय ही परीक्षा जरी बारावी जाऊन देऊची पडली तरी ह्या परीक्षे खातीर रजिस्ट्रेशन पाहिजे असा ते दहावी पासून दहावी जातकच भुरग्यां रजिस्ट्रेशन घेऊ शकता ही कॅन रजिस्टर आफ्टर ही पासेस इज एस एस सी सो फॉर 2 years ही कॅन प्रिपेअर फॉर दिस कोर्स फॉर दिस पर्टिक्युलर एंट्रन्स एक्झाम्स आता साधारण वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स फॅकल्टी जी म्हणता नाही तेच चढशे भुरगे ह्या क्षेत्राकडे येऊक सोदतात म्हणजे साधारण 10वीन ज्यांना भुरगो फुडली तयारी करता त्यांना ताणे जर कॉमर्सान आपली हे घेतली ऑप्शन घेतलो तर ताका चड फायदो जातलो असे एक साधारण तुमच्या उलोवपातल्यान दिसून येता हय कॉमर्स पण स्टुडंट्स असतात त्यांना इल्ली ॲडवांटेज असतात कारण हे जे सब्जेक्ट जे चार्टर्ड अकाउंटन्सी असा ते एक कॉमर्स स्टुडंट ॲज पार्ट ऑफ हिज कॉलेज स्टडीज ही अंडरटेक्स तो नवीन सब्जेक्ट जायना तो रूट आहे त्या सब्जेक्ट ताजो अर्थ असं नाही की फक्त कॉमर्स स्टुडंटांनीच हो कोर्स करतो वर्टिकल इट इज अक्रॉस फक्त ऑल डिसिप्लिन्स अन्य यांना मात्र चढ वावर करचो पडतो करेक्ट आणि आता ह्यो जो परीक्षेचो तुम्ही उल्लेख केलो नाही ना म्हटले तरी त्याची एक स्टाईल असतली परीक्षेची तर त्याचे स्वरूप किती नेचर ऑफ द एक्झामिनेशन हाय पळ्या पहिली सी पी टी म्हणतात ती एंट्रन्स एक्झाम्स आता एंट्रन्स एक्झामी तुमकां सांगिल त्या प्रमाणे 4 subjects असतात आणि ते 4 subjects ॲग्रगेट 50% येऊपा जाय म्हणजे सगळे 200 marks मॅक्सिमम मार्क्स असतात दिले ही आम्ही चर्चा पुढे चालू दौरूया आमका एक प्रश्न विचारूक सोदतात हॅलो हॅलो हा प्रश्न विचार ओके सर आय एम हेझल कॉलिंग फ्रॉम मारगाव प्रश्न विचार I just wanted to know what is the scope in CA? CA with scope. Scope is tremendous. Yeah. Scope is tremendous. Right. I'm an accountant and I just wanted to know, you know, what exactly it is. I just have a brief idea. I wanted to know just like briefly what exactly it is. See, if you are asking for the scope, there is tremendous scope in our country. Yeah, and also, okay, fine. Just tell me, sir, one thing. CS is somewhat same, no, of Chartered Accountant, Chartered Secretary. They are sister professions. They are quite similar. As far as subjects and the study course is concerned, they are quite similar. But Chartered Accountants specialize only in the field of financial accounting, auditing and taxation, which company secretaries do not, except for taxation and other corporate laws and other corporate related specialized subjects. They do not specialize in financial accounting and auditing, which we do. आणि चार्टर्ड अकाउंटंटचा जो स्कोप असा नाही ती एक थोडीशी त्यांना उदाहरणं देऊची म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट जातकच किती किती हो कदाचित त्या प्रश्नाचा रोग असलो त्यांचं पहिली म्हणजे डिमांड भयंकर असा 4-4.5 lakh चार्टर्ड अकाउंटंट्स आज देशात जाय अगेन्स्ट जस्ट 2.05 lakhs क्वालिफाईड मेंबर्स टुडे सो ऑलमोस्ट देर इज अ गॅप ऑफ 2 lakhs अँड मोर दॅन 2 lakhs इन अवर कंट्री प्लस स्कोप म्हणजे द नेचर ऑफ वर्क दॅट वी आर सपोज टू डू इज इन ऑफ 3 types वन इज वी कॅन डू मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सेकंड इज वी कॅन डू प्रॅक्टिस अँड थर्ड इज वी कॅन सर्व इन इंडस्ट्री आणि खाजगी हातूरही तुम्ही काम करू शकता तसे सरकारी हातूरही तुमका काम मिळू शकता हय तर जेव्हा सर्व्हिस इंडस्ट्री म्हणता त्यांना इट कवर्स द प्रायव्हेट सेक्टर एज वेल एज द गव्हर्नमेंट हे आम्ही माहिती तुमच्याकडल्यान घेतलेच आमका एक कॉल प्रश्न विचारतात हॅलो हॅलो हां प्रश्न विचारात सर आय एम डूइंग माय सेकंड इयर बीकॉम कॅन आय रजिस्टर फॉर सीए ओर डू आय हॅव टू वेट टिल आय कंप्लीट माय ग्रॅज्युएशन See, you have got 2 alternatives. Since you are an undergraduate, you can either enter this course by answering your CPT,
which is an entrance level exams, or you can wait till graduation and take a direct entry without passing this entrance exam. And sir, only thing is, if since you said you are an SY BCom student, you have to ensure that for a direct entry you get a minimum percentage of 55. Sir, vayache kine bandhan bhi asta ya parikshek tine jo prashna vicharlo SY BCom na vayache na qualification manje tumka CPT level jar early bird mhanta tashe incentive je dille asa tatun fakt tumhi HSC zalya puro puro वयाचे क्वालिफिकेशन तसे नॉट अ फॅक्टर ओके आते सरकारी हाचेर किने किने स्कोप असा ताचेर आम्ही उलयताले खाजगी स्तराचेर तुम्ही इंडिपेंडंट प्रॅक्टिस करू शकता त्याशिवाय गव्हर्नमेंट किंवा मोठो कंपनीज जे असा किंवा कॉर्पोरेट हातूर एक मोठो स्कोप असा तर त्याविषयी थोडीशी माहिती हय आम्ही नो सी वी वी आर इन सर्विस इंडस्ट्री देर इज अ लॉट ऑफ स्कोप In public sector, we hold very high positions. We are supposed to be, you know, the CFOs of company. Many public sector, as called paper, public sector enterprises, advertisement for financial controllers. And they always ask for chartered accountants. So there is a lot of scope in public sector as well as in government organizations. And in fact, government department requires chartered accountants because they do not have systems which are as mature and as scientific as in private sector and in public sector as well. Oh, I see. आणि जर आम्ही गोयाचो विचार केलो नाही तर संधीच्या दृष्टीने किने सांगू शकशात की तुम्ही होलिस्टिक व्ह्यू घेतलो एक गोयाचो आम्ही विचार जर केलो पळ्या चार्टर्ड अकाउंटंट्स हॅव व्हेरी क्लोज असोसिएशन विथ द बिझनेस वर्ल्ड आता ज्या जाग्यार बिझनेस फ्लरिश जाता त्या जाग्यार चार्टर्ड अकाउंटंटांक भयंकर स्कोप असा आता गोयात येता तो स्कोप येता कित्याक बिझनस इंडस्ट्री गोंयांत वाडटात आतां वीथ दीस इंडस्ट्रियल डेवलपमेंट ऑफ गोवा इकॉनॉमीक डेवलपमेंट ऑफ गोवा इन द फ्युचर वी वील हॅव लॉट ऑफ स्कोप फॉर चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणजे आता टुरिझम सेक्टरचो जर विचार केलो तर त्या दृष्टीने हाका भरपूर संद असा असे म्हणपाक जागो असा हय बिकॉज प्रत्येक बिझनस टुरिझमही म्हणून ती इंडस्ट्रीज इंडस्ट्री So wherever there is industry, wherever there is business, wherever there is commerce, chartered accountants have a very important role to play. Okay. आता chartered accountant तो जो परीक्षा तुम्ही सांगले ने ताचे मार्गदर्शन दिवपाची किने सोय गोया भितर असा किंवा ना म्हटले तरी प्रत्येक परीक्षेक एक टेक्निक असता नॉलेज असली म्हणून झाली ना ती कॉम्पिटन्सी कमी वेळेन काय वेळार ती पद्धत असता परीक्षेची आता कॉम्पिटिटिव्ह हेतूर ताचे फील्ड वाढला तर त्या दृष्टीने मार्गदर्शन किने गोयन जाऊ शकता पहिली म्हणजे हो इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स पळय आसा ताणी हो जो कोर्स डिझायन केलेलो आसता तो सेल्फ स्टडी कोर्स ताणी जो पळय स्टडी मटेरियल दिल्लो आसता आणि ताजे बरोबर खूपशे सप्लिमेंटरी स्टडी पेपर्स बी दिल्ले आसता ताणी ते इतले कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि इतले ल्युसिड लँग्वेजा बरयल्ले आसता की प्रत्येक भुरगो स्वतःच शिकून पास जाऊ शकता एक्झाम तरी आसतना खूपशे असे एड्युकेशनल कोचिंग क्लासेस ऑर्गनाईज केले असा ही माहिती आम्ही तुमच्याकडल्यान घेतलेच एक कॉल आमका रावता ओके हा हॅलो प्रश्न विचारा सोनिया कॉलिंग फ्रॉम टँजन हा प्रश्न विचारा सर इफ आय डू माय मास्टर्स इन फायनान्शियल सर्व्हिसेस इज इट इक्विवेलेंट टू चार्टर्ड अकाउंटन्सी नो डेफिनेटली नॉट इट मे अपियर सिमिलर बट इट इज डेफिनेटली नॉट याच प्रश्नावयल्यान म्हणजे सी ए बद्दल एक जो गैरसमजती असा ते म्हाका दिसता तुम्ही त्या वेळार सांगू येता पण आम्ही परत त्या मार्गदर्शनचो विचार करूया तर ती परीक्षा आणि ते मार्गदर्शन ती त्या दृष्टीने आम्ही विचार करताले तर किती म्हणपाचे असा सी अंटील लास्ट ऑलमोस्ट से 5-7 इयर्स गोंयात तसे वडले कोचिंग क्लासेस नाशिल्ल्यो गोंयच्या दृष्टीने जर विचार करी जाल्यार वडल्यो कोचिंग सेंटर नाशिल्ले पण गेल्ले 5 वर्सां कडेन आमचे ब्रांचीन खूप एफर्ट्स घातले असा अवर गोवा ब्रांच ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स हॅव ऑर्गनाईज क्लासेस नाव दे आर ऑर्गनायझिंग क्लासेस फॉर सी पी टी लेवल एज वेल एज आय पी सी लेवल आता फायनलाचे अजून ताणी विचार केला ना इट इज इन ग्रॅज्युअली इट इज इन पाईपलाईन म्हणजे ग्रॅज्युअली हंगासर वातावरण ते निर्माण व्हेरी सून लाईक पुण्या मुंबई पर्यंत ज्या पद्धतीने जाता त्या पद्धतीने गोयातही व्हेरी विचार